नमस्कार, मी करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. पाहुयात बातम्या विस्ताराने. नाशिकरांसाठी एक गोड बातमी हाती येते. नाशिक मुंबई लोकल सेवा लवकर सुरू होणार असून याबाबत येत्या 15 दिवसात प्रयोग केला जाणार असल्याचं वृत्त आहे. नाशिकातून मुंबईसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे, मात्र त्यांचा येण्या जाण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो. नाशिक ते मुंबई हा मोठा प्रवास करणं चाकरमान्यांना खूप अवघड होऊन बसतं, आणि यासाठीच जी लोकलची मागणी केली जात होती ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गत काही वर्षांपासून मागणी होत असलेल्या नाशिक मुंबई लोकल सेवेचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून येत्या 15 दिवसात लोकलची चाचणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकच्या चाकरमान्यांसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज म्हणावी लागेल. नाशिकहून लोकल सेवा सुरू करा अशी मागणी गत अनेक वर्षांपासून केली जाते, ती पुढील काही दिवसात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नाशिक कल्याण लोकल सेवा सुरू झाल्याचा याच नोकरदार वर्गाबरोबरच विद्यार्थी, शेतकरी आदींच्या सोयीचं होणार आहे. दरम्यान पुणे मुंबईसाठी सुरू होत असलेल्या लोकलसारखाच रॅक नाशिकसाठी येण्याची शक्यताही बोलली जात्या. सध्या चेन्नई येथे लोकलचे नवीन 6 रॅक उपलब्ध असून त्यातल्याच रॅक नाशिक मुंबईसाठी मिळण्याची शक्यता आहे. लोकल सेवा सुरू झाल्यास कित्येक वर्षांचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. नाशिकहून दररोज मुंबईच्या दिशेनं हजारो प्रवासी प्रवास करतात. सध्या त्यांना एक्सप्रेस गाड्यांचा पर्याय आहे, पण एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करताना काही अडचणी येतात, त्यामुळे नाशिककरांची हक्काची लोकल सेवा असावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती ती आता पूर्ण होणार असं दिसतंय. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.